हॅलो हॅलो, मी विशाल बोलतोय. कोण अण्णा का? हो हो, मीच. बोल विशाल, बोल. काही नाही, तुमची तब्येत कशी आहे ते विचारायला फोन केला. माझं काय चाललंय? बरं मला सांग, तू कसा आहेस? आज कसं काय फोन केलास तू? नाही, सहजच केला होता फोन. खरं तर मी मधुराला फोन करत होतो, पण तिचा फोन स्विच ऑफ लागतोय. काही प्रॉब्लेम नाही आहे ना? कारण ती असा युजली फोन स्विच ऑफ ठेवत नाही. म्हणजे आपलं हे नाही, म्हणजे तसं विशेष काही नाही विशाल. हीच आपली नेहमी घरात असते ना कुरबुरी, तसंच काहीतरी. ओ, पण ती बरी आहे ना? विशाल तू काळजी करू नकोस, आपली मधुरा बरी आहे. नाही तसं नाही, पण हल्ली मधुरा जरा काळजीत दिसते ना, म्हणून सहजच फोन बंद ठेवला असेल ना तिने. हा असं वाटतंय. नाही मग खरं सांगू का, तिने मोबाईल स्विच ऑफ केला हेच मला माहित नाही. पण मी विचारतो तिला, माहिती करून घेतो. नाही तुझा काही खास निरोप आहे का तिला? नाही निरोप काही नाही, मी करेन तिला फोन नंतर. फक्त मी खूप वेळ फोन ट्राय करत होतो, एवढा निरोप द्या तिला. बर बर सांगतो हा तिला. काय घडलंय ते मला कळलंय, आणि तुला काय वाटत असेल तेही कळतंय मला. काय घडलंय ते तुम्हाला कळणारच. सगळ्यांसाठी हा विषय झालाय चघळायला, ब्रेकिंग न्यूज सारखा. का असं का म्हणतेस? घरातली माणसं वैरी आहेत का तुझी? ऋतू तुझा खरा वैरी तुझ्या आयुष्यातून गेलाय. बेटा असे अनेक चढ उतार तुझ्या आयुष्यात यायचे, पायथ्याशीच दम तोडणारेस, खचून जाणारेस. काका पण माझी काय चूक होती? मी कोणाचं काय वाईट केलं होत? नाही ग, तू कुणाचंच वाईट केलं नाहीस, पण चूक मात्र केलीस. नको त्या माणसावरती गरजेपेक्षा जास्त विश्वास टाकलास. खरंच अगं त्याची तेवढी लायकी नव्हती बेटा. बर काय म्हणते तुझं बुटीक, कसं काय चाललंय काम? मला नाही उघडायचं बुटीक बिटीक. का अगं असं कसं करून चालेल तुला? अगं आयुष्यात अजून कित्येक वादळ यायचेत तुझ्या, एक लक्षात ठेव बेटा. आयुष्य जर का तुला खऱ्या अर्थाने जगायचं असेल ना, तर तुझा आनंद तुझं समाधान हे एखाद्या माणसाच्या असण्या नसण्यावरती अवलंबून नको ठेवस. अगं अडचणींचे डोंगर उभे राहतील, म्हणून थांबून राहणारेस का तू? थांबलीसी संपलीस? अगं एखाद्या डबक्यासारखी होशील तू. प्रवाही रा, प्रवाही हो. ऋतू बेटा, ग कोणा एका भूषण करता स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेणारेस का तू? बरबाद करणारेस ते? ए अशा हरलेल्या खचलेल्या आणि हार मानणाऱ्या ऋतूसाठी मी गॅरंटर राहिलेलो नाही. कम ऑन, फाईट बेबी फाईट. Oh.
जी काय केलंस? ओ पोहे तर ते ओ शी काय हो देते मी. वा आज काय पोहे बऱ्याच दिवसांनी काय विशेष? काही नाही, असंच मला इच्छा झाली पोहे खायची म्हणून केले. विशाला पण खूप आवडतं तर पोहे. आहे कुठे स्वारी? जा बोलवतो त्याला ब्रेकफास्टला. त्याला भूक नाही आहे आज. आज म्हणण्यापेक्षा आजकाल. का भूक का नाही? तू काय बोलीस याची? मी बोलायला त्याचं मन तर असायला हवं ना इथे. तुमचं ना हल्ली कुठे लक्षच नसतं. गेले 3-4 दिवस बघतेय मी, त्याचं कशातही मन रमत नाहीये. धड खात पित नाहीये, धड कोणाशी बोलत नाहीये. एक तर सतत तो मोबाईल, नाही तर कुठल्या तरी विचारात गुंग असतो. काय अगं, मी सांगायचं नाही का आधीच? इकडे लपून ठेवण्यासारखी गोष्ट आहे का? अहो पण मी सांगितल्याशिवाय तुम्हाला गोष्टी कळतच नाहीत असं आहे का? ऍक्च्युअली काय अपर्णा, मी हल्ली जरा कामात असतो ना त्याच्यामुळे. पण तू काही काळजी करू नकोस, मी बघतो. काळजी करू नको काय? मध्यंतरीच्या काळात सगळं स्थिरावलं होतं. किती छान मूड मध्ये असायचा तो. पण आता पूर्वीसारखाच विचारात गढलेला असतो. हे बापर्णा, तू काही काळजी करू नकोस, मी बघतो. आता मी तू प्रेमाने केलेले कांदे पोहे खायला सुरुवात करतो. ए मी तुला बघायला आलो होतो तेव्हा तू कांदे पोहे केलेलेस ना? आठवते तुम्हाला? अरे काय कांदे पोहे होते ते, काय कांदे पोहे होते. दसकाच घेतलेला मी तेव्हापासून. एकही चान्स सोडू नका तुम्ही मला बोलायचा. असं नाही ग, काय कांदे पोहे केलेलेस तू. आणि दसक मी कांदे पोहेचा नाही तुझा घेतला होता. काय आज ऑफिसला जायचं नाही वाटत? नाही असं काही नाही, म्हणजे बघू, खरं तर अजून काही ठरवलं नाही. म्हणजे आज दिवसभर सगळं असंच बंद राहणार आहे का? बंद म्हणजे? तुझा मोबाईल बंद आहे. हे बघ बेटा, असा जगाशी संपर्क तोडून बसशील ना तर जे काही घडलंय त्याचं दुःख तुला जास्तच जाणवत राहील. करते मी चालू मोबाईल. गुड. शिवाय बाहेर असं कोणीतरी आहे जे केव्हापासून फोन करतय, तळमळतय. हे बघ बेटा, आयुष्यामध्ये कठोर व्हावं लागतं, मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात. मला ना बेटा नेहमी तुझं कौतुक वाटतं. स्वतःहून पुढं होऊन कृती करायला, परिणामांची जबाबदारी घ्यायला हिंमत लागते, धाडस लागतं. आणि मला हे कळतं, जीव तुटतो आपल्या माणसांना दुखावताना, पण आपण तो त्यांच्या भल्यासाठी करतोय याची खात्री आपल्या मनामध्ये कुठेतरी असतेच गा. आणि तुम्हाला तरी पटतंय ना की मी जे काही करते हे सगळं आपल्या भल्यासाठीच आहे. मला कुठेही ऋतूला दुखवायचं नव्हतं, पण हे सगळं तिला कळणंही गरजेचं होतं ना अंजू. आणि भूषणच्या बाबतीत तर मला असं वाटतं की पाणी डोक्यावरून चाललं होतं. मला माहिती आहे अंजू, FM चं हे सगळं प्रकरण मी तुम्हाला सांगितलं नाही म्हणून तुम्हीही माझ्यावर रागवला असाल. पण त्यावेळेला तुम्ही आजारी होतात अज्जू, म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. एवढाच माझा उद्देश होता. हे सगळं मी आपल्या घराच्या भल्यासाठी करते अज्जू. मधुरा, हे बघ, मला तुझ्या हेतूविषयी कुठलीही शंका नसते,
आणि खरं सांगू का, चांगल्या वाईटाचं भान ठेवून जगणं हे फक्त तुलाच कळतं. ठीक आहे, तुला जर ऑफिसला जायचं नसेल तर आराम कर, आज मी जातो ऑफिसात. तुम्ही? अंजू, मला काहीही झालेलं नाहीये. मी आवरते आणि निघते, कारण तुमची तब्येत एवढी बरी नाही की तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन काम करायला लागाल. मी आवरते. गुड गर्ल. काय हो, किती वेळ वाट बघायची तुमची? कोणचं फोन? तुमचंच आहे, गावावर नाही. अग्या ना, चष्मा लाव. होय होय होय, अग्या. हॅलो, कोण बोलता? सरपण, एक मिनिट. हा काय रे सुतळीच्या, तुमच्या गेस्ट हाऊस मध्ये काय रूम बीम साफ करणत ना? करतो ना. मग जा, माझं रोज बाथरूम साफ करता चाल. उद्धट खायचे. हॅलो, हां काय म्हणता सरपण? सकाळी सकाळी देवाचं नाव घेवत तेवढ्यात तुमचा फोन येलो, म्हणजे काय? अहो मी देव माणूसच असं, पण तुमची कामं करता करता देवाचा रावा नाही, माणूस पण नाही रावलं. अहो होय होय होय, अहो किती वाय, जरा धीर धरा. केलंय एक काम झाला, नंबर वजन मा लिहून घेवा. रोहित 9826 26, नाही इंग्लिश नाही कळ ना, बरं मराठीत लिहून घ्या. 9826 5555 5555 5555 नाही हो, 5555 3 5 हां 7 2 0 हा घरचं पण होय हो. घ्या काय आवश्यकावर. 3 2 9 6 0 6 7 8 झाला लिहून. आणि ह्या बघा, तो घरात नसता, त्याची आऊस असता, आजारी असाव. हो नाही अहो, एकदम ह्या बघा, माझा ऐका, एकदम एकडाव सगळी कामं होची नाहीत, कळला मा? हां, माका परत एक ट्रीप मारूची लागतली, कळला? हां, टुई टुई काय होता? हां तुमचं टाईम संपलो, बरं बरं ठेवा, झालं ना काम, ठेवा तर आता. आमचे का बरं, सरपंच माझ्या बॉडकेअरच बसलो, बघते बघते. तिच्या समोर माझी इज्जत काढू नका, मी पैसे देणार एकदा सांगितलेलं. मी ऋतू, प्लीज माझी मदत कर प्लीज. हे बघ, या माणसाला मला पैसे द्यायचे आणि ते जर मी आज दिले नाहीत ना तर प्लीज. हे बघ, तुझं लोन पास झालं ना, त्यातले मला फक्त 5000 रुपये दे, फक्त 5000 प्लीज 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 प्लीज. एफएमचा फोन माझ्या जीनच्या खिशात. ओ हा एफएमचा फोन आहे, ओ शेट. ओ काय झालं, काल मी ऍक्च्युली इकडे, मला हा फोन इथे नाही,
इथेच कुठेतरी सापडला. मी घाईगडबडीत होतो, माझा फोन नेमका बंद पडला, मला फोन करायचा होता. म्हटलं चला आल्याचे फोन सापडला, फोन घेतला आणि फोन केला. अरे हा एफ एमचा फोन आहे. हो तुझा फोन व्यवस्थित सुरू आहे. हा सतत धास्ती असते रे की आता कोण येणार आहे दाराशी पैसे मागायला. किती पैसे द्यायचे, पैसे दिले नाही तर काय होईल, काय घडेल, हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. सी ऋतू, दिस इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. धंद्यामध्ये असे चढ उतार होत असतात. लग्न लागतंय आणि बायको समोर नवरा मार खातोय तर बायकोला कसं वाटेल ना इज्जत गेली. भूषण, मला सुद्धा खूप वाईट वाटतं जेव्हा माझ्या समोर तुझी इज्जत जाते. पुन्हा हे असले भौतिक दोष मला पाजायचं नाही आणि दुसऱ्या कोणाचं ऐकून मला शहाणपणा शिकवायला जायचं नाही कधीच. अरे अण्णा. हॅलो. हॅलो. आज फार छान दिसताय तुम्ही. तुमच्या हातातल्या फुलांसारखेच टवटवीत. कसे आहात तुम्ही? मी मजेत. या वयात जसा असायला हवा तसा आहे. पण तुम्ही वयापेक्षा जरा जास्तच तरुण दिसताय आज. मधुरा आहे का घरात? छे, ती केव्हाच गेली. काय अशी कशी गेली? यावेळेपर्यंत फक्त तिचा नाश्ता होऊन तयार असते ऑफिसला जाण्यासाठी. पण अच्छा गेली का? पण म्हणजे खरंच गेली? अरे हो, मी कशाला उगच तुझी थट्टा करू. काय तसं तिला जाऊन फार वेळ झालेला नाहीये, पण ऑफिसला जायच्या आधी वाटेत काहीतरी काम आहे तिचं, म्हणून जरा आज लवकर गेले. काही महत्वाचं काम होतं का? आय मीन काही निरोप? नाही, निरोप असं नाही, पण खूप महत्वाचं काम होतं. माझ्या आयुष्याचा प्रश्न होता. हे तू जरा डिस्टर्ब वाटतोयस. नाही तसा डिस्टर्ब्ड. बस बघू. बसतो. बस बस. काय झालंय म्हणजे की मला तिला नाही म्हणजे तिला माझ्या एका क्लायंट बद्दल तिच्याशी बोलायचं होतं मला. पण ठीक आहे, मी भेटेन तिला, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ठीक आहे, असो, होईल सगळं नीट. शुभेच्छा तुम्हाला तुमच्या या मोहिमेबद्दल. थँक्यू. बर, चहा घेणार? अहो नाही, नको चहा वगैरे काही नको. मी जरा घाईत आहे. मला गेलं पाहिजे. अरे हो, आणि ही फुलं मी तुमच्यासाठी आणली होती, द्यायची राहूनच गेली. माझ्यासाठी? मला म्हाताऱ्याला या फुलांचे का आता गरज आहे? काय बाहेर छानपैकी मौसम आहे, हवा छान आहे, तेव्हा एका तरुण वृत्तीने एका तरुण मनाला ही फुलं द्यायला हवी. हो आमची काय आता मनं सुद्धा म्हातारी झाली आहेत. नाही आता
तू देतोस आहेस तर त्यातलं एक फूल मी घेतो. हो घ्या ना. बाकी राहू देत तुझ्याकडे. योग्य त्या व्यक्तीला द्या. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू अण्णा. बरं मी येऊ. हो नमस्कार.